जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य आहे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय 5 कर्मसन्यास योग श्लोक 14 न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। ओम। गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मसन्यास योग शिकवत आहे। परमात्मा म्हणत आहे, अर्जुना, आत्मा शुद्ध आहे, पण हे शरीर आत्माकडे आले का? हे भूतकाळातील कृती किंवा कृत्यांमुळे आहे। परंतु ज्यांना स्पष्ट समज नाही त्यांना शरीर हाच आत्मा आहे असे वाटते, कारण शरीराशिवाय आत्मा अस्तित्वात नाही असा कुठलाच काळ कधीच नव्हता। जर स्टीलची पट्टी आगीत जाळली तर स्टीलची पट्टी लाल होते आणि ती आगीसारखी दिसते आणि आपल्याला वाटते की ती आग आहे। आपण स्टीलची पट्टी ओळखू शकणार नाही। त्याचप्रमाणे ज्यांना स्पष्ट समज नाही त्यांना असे वाटते की शरीर हाच आत्मा आहे आणि ते या शरीराद्वारे जे काही कार्य करत आहेत ते आत्म्याशी जोडतात, पण प्रत्यक्षात शरीराने केलेल्या कृतींशी आत्म्याचा काहीही संबंध नसतो आणि त्या क्रियांच्या परिणामांशीही त्याचा कुठलाही संबंध नसतो। या सर्व क्रिया करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया शरीर, प्रकृती किंवा निसर्ग आणि भूतकाळातील कर्मे यांच्या संगतीमुळे अस्तित्वात येतात। भूतकाळातील कृत्ये आणि ठसा यांच्यामुळे हे शरीर आत्म्यांना दिले जाते आणि या देहाच्या द्वारे क्रिया घडत असतात। अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आत्म्याच्या शुद्धतेबद्दल समजावून सांगत आहेत। श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करताना आणि आत्मस्वरूपाची शुद्धता लक्षात ठेवताना आपण सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन।
हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे। श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात, मी यापुढे शोक करणार नाही। हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे। मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो। हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस, मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत। हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन, तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन। श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू, हीच एक महान पूजा आहे। श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव। श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन। न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। ओम। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव। सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीमन्नारायण। जय श्रीमन्नारायण। सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात। हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया। नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा। तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल। PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे। या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात। प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते। जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात। दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो। म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा। जय श्रीमन नारायणा।